नाशिक पूर्व मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब सानप यांना भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पूर्व मतदारसंघातून आता ते राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडणूक लढविणार आहेत. आज हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीने त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. बाळासाहेब सानप यांच्या निवासस्थानी आज दुपारी हजारो कार्यकर्ते तसेच महिला उपस्थित होते. 1:30 सुमारास घराच्या बाहेर आले असता प्रथम त्यांनी कृष्ण मंदिरात जाऊन दर्शन घेतले. नंतर त्यांनी उमेदवारीचा अर्ज भरला. यावेळी पद्माकर पाटील, मच्छिंद्र आव्हाड, राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते महेश मानकर, संजय गामणे, ज्ञानेश्वर पिंगळे, देवराम पालवे आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते. मी गेली 30 ते 35 वर्ष भाजपात काम करीत होतो. प्रत्येक जबाबदारी यशस्वीरित्या पार पडली, परंतु तरीही उमेदवारी का नाकारण्यात आली हे मला कळले नाही. पक्षाने काय सर्वे केला आणि त्यात माझे स्थान काय होते हे मला माहित नाही. भाजपाकडून माझ्यासह अनेक जण इच्छुक होते, त्यापैकी कोणालाही उमेदवारी दिली असती तरी माझी हरकत नव्हती. मात्र पक्षाशी संबंध नसलेल्या उमेदवारी देण्यात आल्याची खंत वाटते. ज्या पक्षात इतकी वर्षे काम केली तो सोडून ऐनवेळी दुसऱ्या पक्षात जाण्याची मलाही खंत वाटत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाळासाहेब सानप यांनी सांगितले. आपल्या नाशिक शहराला माहितीच आहे, गेले 30-35 वर्ष मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून कामाला सुरुवात केली आणि त्यामध्ये पार्टीने ज्या ज्या काही माझ्याकडे जबाबदाऱ्या दिल्या त्या मी प्रामाणिकपणे पार पाडल्या. मी महापौर होतो, उपमहापौर होतो, आमदार होतो. मी आमदार असताना अतिशय चांगलं असं काम केलं. पार्टीने माझ्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी दिली, त्या माध्यमातून मी महापालिकेच्या निवडणुका असतील, महापालिकेमध्ये सत्ता आणायची जबाबदारी असेल, कुंभमेळ्याचे यशस्वी काम असेल, किंवा वेगवेगळ्या पोटनिवडणुका असतील, किंवा त्र्यंबकेश्वरची दिलेली जबाबदारी असेल, कॅन्टॉन बोर्डाची दिलेली जबाबदारी असेल, इगतपुरीची दिलेली जबाबदारी असेल, ती जिथं जिथं पार्टीने मला जी जी जबाबदारी दिली ती आत्तापर्यंत मी पूर्णपणे पार पाडली. परंतु मला पूर्णपणे खात्री होती, अपेक्षा होती का मला पार्टी उमेदवारी देतील, परंतु पार्टीच्या आज सकाळी जी उमेदवारी डिक्लेअर झाली त्यामध्ये माझं नाव नाही आहे. परंतु ज्या उमेदवाराला उमेदवारी दिली माझ्याबरोबर अजूनही 10-15 जण उमेदवारी मागत होते आणि पार्टीमध्ये ज्या ज्या उमेदवारांनी उमेदवारी मागितली त्यामध्ये जर कोणा दिली असती तर मी पूर्णपणे त्या कार्यकर्त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले होते. आज जो ज्यांना उमेदवारी दिलेली त्यांनी कधी पार्टीचं काम केलं नाही, गेले 25 वर्षे त्यांच्या समोर आम्ही संघर्ष केला आणि जर असं होत असेल तर माझे असलेले सगळे कार्यकर्ते हितचित्त मित्र या सगळ्यांनी आग्रह केला का आपण थांबायचं नाही, आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये इलेक्शन लढायचं. म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांचे आग्रह असतं, सगळ्या माझे जे ज्येष्ठ असतील, मार्गदर्शक असेल, ज्यांनी मला घडवलं, मोठं केलं, राजकारणात माझ्या विभागामध्ये मला मदत केली, या सगळ्यांच्या आग्रहस्थ सगळ्यांच्या इच्छेनुसार मी आज राष्ट्रवादी पार्टीमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी पार्टीचे नेते आदरणीय शरदरावजी पवार, या जिल्ह्याचे नेते आदरणीय छगनरावजी भुजबळ, या शहराचे अध्यक्ष रंजनरावजी ठाकरे, जिल्ह्याचे अध्यक्ष पवारजी, शैलेशजी डगे, सगळेच यांनी मला सांगितलं की तू आमच्याकडे आम्ही तुला सगळी मदत करू, निवडून आणू. आणि मी ज्या पार्टीत असतो जी जबाबदारी दिली ती मी प्रामाणिकपणे पार पाडित असतो. आज मला अतिशय दुःख होतं आहे का मी जी पार्टी मोठी केली, वाढवली आणि ती पार्टी सोडून मला दुसऱ्या पार्टीत जाण्याची जी पाळी आलेली आहे त्याबद्दल मला स्वतःला खूप खंत वाटते. परंतु माझा हा नाविलाज आहे, शेवटी कार्यकर्त्यांचा आणि मतदारांचा आग्रह असतो. या पार्टीमध्ये मी आज प्रवेश केलेला आहे आणि मी मला पूर्णपणे खात्री आहे का या मतदारसंघामध्ये मी गेले 25-30 वर्ष केलेल्या कामाच्या याच्यावरती ठेवलेल्या संबंधावरती मला काही वारसा नाही. मी एक छोटासा कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्तापासून लोकांनी मला 25-30 वर्ष सातत्याने निवडून दिलेलं आहे. त्या माध्यमातून मी जे काही कामं केलेले आहे हे कामं जनतेसमोर परत घेऊन जाईल आणि जनतेकडं मी मताचा जोगवा मागेल आणि मला नक्की निवडून